बातमी आहे कृषी दिनाची. आज कृषी दिन. शेतकरी ते प्रगतशील शेतकरी ते पंचायत समिती सभापती असा प्रवास करणारे शांत संयमी मन मिळावू कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व म्हणजे नेवासा पंचायत समितीचे विद्यमान सभापती श्री रावसाहेब सोन्याबापू कांगुणे. चला तर मग आज त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. नेवासा तालुक्यातील मक्तापूर या छोट्याशा गावांमध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेले श्री रावसाहेब सोन्याबापू कांगुणे, शेतकरी ते सभापती, त्यांचा जीवन प्रवास, अल्प शेती क्षेत्र असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवला. कृषी सेवा केंद्र सुरू करून त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. आज ते पंचायत समितीचे विद्यमान सभापती आहेत. पाण्याचे योग्य नियोजन करत त्यांनी शेती विकसित केली. त्यासाठी शेततळे निर्माण केले, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी समस्येवर मात केली. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून तरुण शेतकऱ्यांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला. सर नमस्कार, राष्ट्रसाई यात्रेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रथमतः मी आपल्या सर्वांना माझ्या नेवासा पंचायत समितीच्या वतीनं, माझ्या वतीनं, तसेच नामदार शंकरराव गडाख यांच्या वतीनं सर्वांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो. सर एकंदर जर आपण बघितलं तर एक तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात, शेती व्यवसाय करताना एक प्रगतशील शेतकरी, हा प्रवास तुमचा नेमका कसा? सर याच्यामध्ये असं आहे की माझे वडील आणि त्यांचे चौघजण भाऊ, तर आमच्या वडिलांना तर जमीन फक्त 13 एकर जमीन वाट्याला आली होती. त्यानंतर पाठपाणी चांगल्या प्रकारचं मुळाड्याम क्षेत्राखाली चांगलं ओलिताखाली आल्यामुळं आम्ही वडिलांनी आमच्या फार शेतीसाठी फार कष्ट घेतले. या कष्टातनं त्यांनी, त्यानंतर आम्ही तिघं भाऊ, माझे मोठे बंधू दत्तात्रय कांगुणे, भाऊ साहेब कांगुणे माझे छोटे बंधू व मी, आम्ही तिघं पण शिक्षण घेत होतो. परंतु वडिलांचं कष्ट करण्याची भरपूर हिंमत असल्यामुळं, त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर माझे मोठे बंधू वडिलांना भरपूर सहकार्य त्यांच्याकडनं लाभलं. तसं जसं नंतर लेबरचा सर्व प्रॉब्लेम यायला लागला, तसं तसं आम्ही पूर्ण क्षेत्र आमचं ड्रीपवरती घेतलं. ड्रीपमधनं लागणारे खतं, त्यानंतर लेबरची जी कॉस्ट लागती ती वाचवणं, त्याचप्रमाणे तसंच होता येईल तेवढं कमी खर्चामध्ये उत्पन्न कसं ज्यादा निघल अशा हिशोबानं शेती करून चांगल्या प्रकारची आम्ही जमीन पण घेतली आणि जमीन पण सगळी ओलिताखाली आली. आणि आम्ही त्यानंतर आपल्या जमिनीवरती जेवढं क्षेत्र आपलं आहे त्याप्रमाणे आम्ही एक शेततळ एक बसवलं. त्या निमित्ताने आम्हाला जरी पाटाला पाणी कधी लेट झालं तर पिकं कधी वाळत नाही आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न आम्हाला त्या शेततळ्यापासून, आम्ही जे पाणी आम्ही शेततळ्यातनं देतो ते पूर्णपणे ड्रिपनेच नियोजन करतो. म्हणजे दीर्घकाळ आम्हाला ते शेततळ्याचं, म्हणजे आपलं एक असा छोटासा डॅम आपल्या शेतीमध्ये एक उभा केला व त्यानंतर असा एक चांगला आम्हाला शेततळ्याचा उपयोग चांगला झाल्यामुळं अजून एक आम्ही दुसरं शेततळ आम्ही एक निर्माण केलं आणि त्या दुसऱ्या शेततळ्यापासून आम्हाला पूर्ण, म्हणजे आता अशी आमची शेती तयार झाली की जरी पाऊस थोडाफार कमी झाला तर तरीसुद्धा पिकं आमची हिरवागार असतात आणि कधीही असा पिकाला असा झटका वगैरे पाणी नसल्यामुळे असा कधी बसला नाही आणि आता इथून पुढे बसणार पण नाही. प्रत्येक शेतकऱ्याला मी या हिशोबाने एक आव्हान करतो की ज्या पद्धतीने आपली शेती असेल त्या पद्धतीने आपलं शेततळ्याचं एक आपल्या माध्यमातून सगळ्यांनी उभं राहावं. म्हणजे आपण एक जे पाण्याची असणारी बँक, पैशाच्या बँकपेक्षा सुद्धा पाण्याच्या बँकेला महत्व शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे. छोटंसं शेततळ करून होता येईल तेवढं क्षेत्र ड्रीपवरती घेऊन, कारण की ड्रीपवरती जर केलं तर पाण्याचा जास्त प्रमाणामध्ये बाहेर वाया जात नाही आणि जेवढ्या प्रमाणामध्ये पिकाला उपलब्धता पाण्याची असती त्या पद्धतीने पाणी मिळतं
असा एक प्रवास आमचा शेतीशी झाला. कृषी सेवा केंद्र ही संकल्पना तुमच्या डोक्यात का आली, कशी आली? शेतकऱ्यांसंग संवाद करून त्यांना व्यवस्थित गायडन्स करून त्या पद्धतीने लोकांची मला मिळणारी साथ आणि लोकांनी दिलेली लोकांनी मला जी साथ दिली त्या पद्धतीने मी व्यवसायामध्ये माझी गुरुड झेप चांगल्या प्रकारची मी घेत गेलो आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेलो आहे. एकंदर जर आपण बघितलं तर कृषी सेवा केंद्रामध्ये खतांचा तुटवडा म्हणा किंवा अनेक ज्या गोष्टी घडतात ह्या तुम्ही कसं ऍडजस्टमेंट करता? कारण आतापर्यंत तुमची एक पण तक्रार आलेली नाही किंवा खताच्या दुकानामध्ये तक्रार अनेक ठिकाणी होत असतात परंतु तुमच्याकडे तक्रार नाही, तुम्ही ह्या गोष्टी कशा मॅनेज करता? आता समजा सीझन आला, पावसाळा आला, तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने हे करता? कसं आहे, शॉर्टेज हे खतामध्ये येतच असतं, परंतु शेतकऱ्यांना थोडंसं आपण मार्गदर्शन चांगल्या प्रकारचं जर केलं तर निश्चित शेतकरी चांगल्या प्रकारे शेती पण करतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना पण होतो. आणि शेतकरी आपण जर समजा कम्युनिकेशन त्यांच्या संग व्यवस्थित जर ठेवलं तर दुकानामध्ये प्रॉब्लेम व्हायचा, शॉर्टेज जरी असलं तर तसं काही प्रॉब्लेम उद्भवत नाही. समजा एखाद्या शेतकऱ्याला जर आपण एका वेळेस ऍडजस्ट केलं तर दुसरा शेतकरी राहिला तर ते दुसरा शेतकरी नाराज न होता ते दुसऱ्या वेळेस खत घेऊन जातो, त्याच्यामुळे अशा काही गोष्टी काही आमच्याकडे घडत नाही. एकंदर जर आपण बघितलं तर कृषी सेवा आणि शेतकरी, परंतु अचानक तुम्ही राजकारणामध्ये कसे गेले, नेमकं काय उद्देश काय होता डॉक्टरांमध्ये? मी कायम आपले जे नामदार आहेत शंकरराव गडाख यांची शेतकऱ्यांसाठी असणारी तळमळ मी कायम स्वरूपी त्यांच्या संघ म्हणजे ज्यावेळेस ते आमदार असू रे तर नसू पण त्यांनी जे पाण्यासाठी आंदोलन असेल, सत्ता असताना आंदोलन केलं, नसताना आंदोलन केलं, भावाकरता कांद्याच्या भावाकरता पण सत्ता नसताना बऱ्याच वेळा आंदोलन केलं आणि एक असणारी तळमळ शंकरराव गडाखांची ही तळमळ बघून मी माझ्या विचारामध्ये एक बदल आला की आपण ह्या माणसाबरोबर जाऊन आपण एक शेतकऱ्यासाठी एक चांगल्या प्रकारचं एक काम आपण पंच समिती असेल किंवा नामदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून आपण कायमस्वरूपी करू शकतो आणि त्या पद्धतीने नामदार शंकरराव गडाखांबरोबर मी चांगल्या प्रकारचं काम करीत आहे आणि माझ्या राजकारणावरती माननीय आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यशवंतरावजी गडाख साहेब यांनी पण मला चांगला आशीर्वाद दिला, माझ्यावर विश्वास टाकला आणि मला नेवासा पंचायत समितीचा सभापती यांनी बनवलं. ताई सुनीताई गडाख असतील, प्रशांत भाऊ असतील, सुनील भाऊ असतील यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. माझी शेतकऱ्यांसाठी असणारी तळमळ त्यांनी पण माझ्या पंच समिती सदस्य असताना ती माझ्यामध्ये त्यांनी बघितली आणि त्या पद्धतीने त्यांनी माझा विश्वास टाकला. मी त्यांच्या विश्वासाचा एक भाग म्हणून एक शेतकऱ्यासाठी मी काम करीत आहे. एकंदर जर आपण बघितलं तर राजकारणात तुम्ही गेले आणि राजकारणात तुम्हाला यश पण आलं, चांगल्या मताने तुम्ही भरघोस मताने निवडून आले, तुम्हाला असं वाटलं होतं का कधी मी सभापती होईल? हे खरी बाब आहे तुम्ही विचारली, मला असं कधी जाणवलं नाही मी सभापती होऊ शकतो. पण ज्या वेळेस सुनीताई सभापती होत्या त्याबरोबर मी त्यांच्याबरोबर मी काम केलं, त्यांची कामाची हातोडी बघितली आणि त्यांच्या संघ पंचायत समितीमध्ये जे कामं असतील ज्यांनी माझ्यावर जे विश्वास टाकला मी सगळे कामं त्यांच्या माध्यमातून करत गेलो. पुढं काही अडचणी आल्या ताईंना फोन करणं, काही अडचणी असल्या तर ताईंनी अधिकाऱ्यांना फोन करणं आणि अडचणी लाभार्थ्यांच्या असतील किंवा शेतकऱ्याच्या असतील चांगल्या प्रकारचं सोडवणं असं एक माझं ताईचं एक चांगलं वेगळं ताईंनी एक माझ्यावर विश्वास टाकला आणि नामदार साहेबांनी विश्वास टाकला, प्रशांत भाऊंनी विश्वास टाकला आणि मोठ्या साहेबांनी मला आशीर्वाद दिला. त्या माध्यमातून मी घडत गेलो आणि एक चांगलं शेतकऱ्यांसाठी करण्याची एक माझी चांगल्या प्रकारची पंच समितीच्या माध्यमातून जी इच्छा आहे मी एक नामदार शंकरराव गडाखांचा एक चांगला म्हणजे सभापती जरी मला त्यांनी केलं तरी मी एक चांगला कार्यकर्ता एक असं म्हणून एक चांगल्या प्रकारचं एक काम एक यांनी जे विश्वास टाकला माझ्यावर नामदार शंकरराव गडाख असतील, प्रशांत भाऊ असतील, सुनीताई असतील एक चांगल्या प्रकारचं मी एक सभापती पद हे एक त्यांच्या एक मनामध्ये मी केलेलं एक मनामध्ये एक स्थान राहील अशा प्रकारचं मी एक काम करीत आहे आणि करत राहणार. तर एकच ध्यास शेतीचा विकास म्हणजे नेमकं काय? माझ्या दुकानाचं ब्रीतवाक्यच कमलेश भोती आहे, एकच ध्यास शेतीचा विकास आणि शेतकरी सुखी तर जनता सुखी. आज आपल्यासोबत होते कृषी
कृषी दिनानिमित्त आज आपण त्यांचा परिचय थोडक्यात जाणून घेतलेला आहे. सर, कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी कमलेश गायकवाड, नेवासे.